एक मोठी बातमी, तेजस मोरे आणि प्रवीण चव्हाण दरम्यानची नवी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. नव्या ध्वनिफितीतून नवे खुलासे, ऐकूयात या क्लिप मध्ये काय म्हटलं गेलं. तेजस मोरे आणि प्रवीण चव्हाण यांच्यातली एक नवी ध्वनिफीत समोर आलेली आहे. आपण पाहतोय तेजस मोरे आणि प्रवीण चव्हाण यांच्यातली एक नवी ध्वनिफीत समोर आलेली आहे. या नव्या ध्वनिफितीतून नवे खुलासे समोर आलेले आहेत. या नव्या ध्वनिफितीतून नवे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. प्रवीण चव्हाण हे माजी सरकारी वकील आहेत. नव्या ध्वनिफितीतून नवे खुलासे समोर येण्याची शक्यता, ऐकूयात या क्लिप मध्ये काय म्हटलं गेलं. कोणाच्या ठिकाणी सर? त्यांचं जे प्रोसिडिंग बुक वगैरे जे डॉक्युमेंट असतील, हा, ते कुठे ठेवलेले आहेत मला ते? बर, आता जर उद्या गेले पोलीस तर कुठे रेड टाकाय? बर, त्यांचे ऍड्रेस आहे उरेंद्र वस्ती, हो किंवा उरेंद्र तर नाही ते आपला, हा, शिवाजी बोटेचा हाऊस सर्च करू शकतो ना सर? त्याच्या घरात नाही ठेवणार. नाही रमेश बोलते आणि पुण्याचा ऍड्रेस काय म्हणा? बर सर, आम्ही एकदा जाऊन लालवणींना माहिती, लालवणींना माहिती ऍड्रेस, त्यांना विचार. हो सर. हा, आणि जळगावचा आणि रेकॉर्ड कुठे म्हणायचं जयंत भोयटेला विचार. बर बर, मग वर्ष अजून विचारू नका राहिला सर. बर, विचारून नका. आणि म्हणता कॅश पण सापडेल म्हणा त्याच्याकडे. कोणाकडे? निलेश भोयटेकडे. ऍड्रेस घ्या, सांगा त्याला जाऊन आलो होतो सर. वारजेला राहत होतो, आदित्य गार्डन सोसायटी मध्ये तो राहतो का? त्याचे हो, पण ती सोसायटी खूप मोठी आहे सर. नंबर ऑफ बिल्डिंग आहे तिथे, जवळपास 20-25 बिल्डिंग आहेत. तो तिथे नाही राहतो. हा, त्याच्या बहिणीच्या सासऱ्याकडे जातोय. विचार पाहत हो चालेल सर.